देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। भंडारा जिले में 9 जनवरी को जो दर्दनाक हादसा हुआ था, आग में 10 नवजात शिशुओं की मौत हो गई थी। इस मामले की जांच के बाद 7 दोषी अधिकारियों व कर्मचारियों पर कार्रवाई की गई, जिसमें किसी को निलंबित किया गया तो किसी को सेवामुक्त। सेवामुक्त किए गए स्वास्थ्य कर्मियों में 2 कंट्राती नर्सेस का समावेश है। उन पर हुई कार्रवाई के बाद नर्सेस फेडरेशन ने उनके समर्थन में आवाज उठाई है कि दोनों ही नर्सेस अपनी जान जोखिम में डालकर उन बच्चों को बचाने के लिए परिश्रम किया, इसके बावजूद भी उन पर सेवामुक्त की कार्रवाई की गई, जिसे वे बिल्कुल भी संतुष्ट नहीं है। और उस रात दरअसल घटना क्या हुई थी, उसके बारे में भी नर्स ने विस्तृत रूप से बताया है। आइए जानते हैं उनकी जुबानी। माझं नाव शुभांगी साठवणे आहे। 8 तारखेला जो भंडाऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये जळीतकांड झालेला आहे, त्याच्यामध्ये त्या दिवशी 8 तारखेला मी ऑन ड्युटी होती, नाईट शिफ्ट होती माझी। 12 वाजताला बाळांना दूध पाजायचं असते, फीडिंगची वेळ असते। 12 ते 1 आम्ही फीडिंग केली, ऑक्सिजन वगैरे जे आहे आणि बाळांचं जे चेक केलं, टेम्परेचर वगैरे सर्व चेक करून वॉर्म करून बाळाला व्यवस्थित ठेवून आम्ही बाहेर निघालो। रूमच्या बाहेर निघून हँडवॉश वगैरे करून आमची रिपोर्टिंग जे आहे नर्सिंग स्टेशनला बसून आम्ही रिपोर्टिंगचं काम करत होतो। त्यावेळेस 1:30 सुमारास आम्हाला आवाज आला आउटबॉर्न युनिटमधून। आवाज येता बरोबर आम्ही दार खोलला, तर दार खोलता बरोबर धुळाचं लोट पूर्ण आमच्या अंगावर आलं। तरी पण आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण आतमध्ये जाऊ शकलो नाही। तो धूळ आमच्या नाका तोंडात आणि डोळ्यात जाऊन आम्हाला सामोरचं काही दिसत नव्हतं आणि श्वास घ्यायला पण खूप त्रास होत होता। आम्ही दोघी पूर्ण गुदमरून गेलो, तरी पण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही। आणि तसंच तिथूनच आम्ही बाहेर जी आमचं इंटरकॉमचं जो आहे तिथून फोन केला ऑपरेटरला आणि ऑपरेटरला सांगितलं की SNCU-मधून खूप दूर निघत आहे, आग लागली आहे, सर्व गार्ड लोकांना वर पाठवा। तर आणि मग इन्चार्ज सिस्टरला फोन केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केलं आणि गार्ड तेवढ्या वेळातच पूर्ण पॅसेजपर्यंत बाहेरच्या कॉरिडॉरपर्यंत धूळ पूर्ण पसरलेलं होतं। तरी पण सुद्धा आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि जे फायरचे सिलेंडर होते ते पण आम्ही यूज केले, LR लेबर रूममधलं आणि ICU-मधले सिलेंडर आणून यूज केले, पण धूर एवढं होतं की त्या धुरामध्ये फायरचे सिलेंडर काही काम करत नव्हते। त्यानंतर आम्हाला असं वाटलं की धूर खूप पसरत आहे, त्यामुळे आम्ही मग पूर्ण फ्लोअर खाली केला आणि 6-7 जो इमर्जन्सी डोअर आहे तो ओपन करायला आम्ही 6-7 वार्ड खाली करून तो ओपन केला, पण तो स्टोर रूममध्ये ओपन होत होता आणि तो दार जसा आम्ही तोडला तसंच त्या दारातून पण धुराचं लोट आमच्या अंगावर आलं, त्यामुळे पण आम्ही तिथून पण आतमध्ये जाऊ शकलो नाही। त्यानंतर तेवढं इंचार्ज सिस्टर आल्या आणि फायर ब्रिगेडवाले आले, तर त्यांच्या शिडीच्या मदतीने आम्ही गॅलरीमध्ये शिडी लावून त्या 7 बाळं वाचवू शकलो। आम्हाला सामोरून दारामधून किंवा इमर्जन्सी डोअरमधून आतमध्ये जाताच आलं नाही, म्हणून आम्ही बाल्कनीच्या सहाय्याने शिडीच्या सहाय्याने वर जाऊन ते 7 बाळं काढले आणि त्यांना काढून आम्ही प्रथम उपचार त्यांचं केलं। तोपर्यंत सगळे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले होते। आम्ही जे नाईट ड्युटीला 2 स्टाफ होतो, आम्ही कंत्राटी कर्मचारी आहे, आम्हाला सेवामुक्त करण्यात आलेलं आहे। आमचं काही दोष नसताना आम्ही निर्दोष असताना आम्हाला सेवामुक्त केली आणि आम्ही आमचा जीवाची पर्वा न करता आम्ही त्यावेळेस आमचे जेवढे प्रयत्न होतील तेवढा आम्ही प्रयत्न केलं, बाळांना वाचवण्याचं प्रयत्न केलं आणि त्यातील पण एक बाळाला 10 बाळ जे हे झालेले आहे त्यातील एक बाळाला श्वास तो श्वास घेत होता, तर मी त्याला घेऊन ओटीमध्ये धावत पडत गेली, ऑक्सिजन लावलं, पण ते बाळ नाही वाचू शकलं। आम्ही आमच्या जेवढा प्रयत्न करू शकत होतो आम्ही तेवढा प्रयत्न केला, पण तरी पण आम्हाला काहीच मिळालं नाही। आम्हाला सेवामुक्त करण्यात आलेलं आहे, आमच्यावर होणारा खूप मोठा अन्याय आहे, आम्ही निर्दोष असताना आमच्यावर हा खूप मोठा अन्याय होत आहे। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए YouTube वेबसाइट
ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।